लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बातम्या अनेक घडामोडी समोर येतात। आता मुंबईमधून एक बातमी येते, मराठा तरुणांनी कशावरून शिविगार केली हा ओबीसींची मतं मिळवण्यासाठी स्टंट असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। मराठा तरुणांनीच केली कशा? मराठा तरुणांनीच केली कशा? मला मी सरळ सरळ माणूस, प्रत्येकाला अधिकार आहे असं कोणीच नाही करायला पाहिजे। मग तो मराठा असो ओबीसी असो असा विरोध कोणी करू नये आणि करायला पण नाही पाहिजे। मग तो ओबीसी असो मराठा असो दलित असो किंवा मुस्लिम असो करायला नाही पाहिजे। लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, त्याबद्दल असं कोणी नाही करायला पाहिजे। पण काही काही ठिकाणी ना स्टंट सुद्धा झालेले आहेत की ओबीसीचे मतं मिळवण्यासाठी किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी काही काही ठिकाणी खूप जागेवर झालं आहे की ते स्टंट करायचं आणि ते करायचं। परंतु आता त्यांच्याबद्दल झालं असेल तर मला काय माहीत नाही, मी बघितलं पण नाही आणि मी निवडणुकीत नाही सुद्धा, त्याच्यामुळं त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मला अधिकार पण नाही। परंतु असं नको व्हायला, या मात्र एक माणूस म्हणून, मी एक नागरिक या राज्याचा म्हणून, हे असं नाही व्हायला पाहिजे। त्यांना कोणी अडवलं नाही पाहिजे किंवा काय जे त्यांचा प्रकार घडला ते करायला पण नाही पाहिजे। पण ते आता कशातून घडला हे माहीत नाही, त्यांचं वैयक्तिक काही आहे का दुसरं काही आहे का कोणच्या समाजाचे आहेत याचाही मेळ नाही करणारे। परंतु एक नागरिक म्हणून प्रतिक्रिया द्यायची असेल तर कोणीच कोणाला असं करू नये या मताचा मी आहे। कारण त्यांना काय आम्ही काय कधी काय म्हणतात ना त्याला, आमच्या त्यांचं काय कधी शत्रुत्व नाही आहे किंवा असं काही प्रकार असण्याचं कारणच नाही। त्यामुळे समाजाने कोणचंही असं करू नये। दुसरा प्रश्न असा की तुम्ही आता सभेसाठी नारायणगडावर जात आहे, तर काय सांगत काय म्हणतात? तिथं वार्षिक नारळी सप्ताह असतो, श्री क्षेत्र नारायणगड पायथ्याला आहे शिरस मार्ग, तिथं सगळ्या सगळ्या जनतेचं तिथं लाखोनं जनता असते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी बाबाजींचं चाललो। राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।